नमस्कार मित्रांनो, मी आहे अतुल नगरकर। सेटनेटची परीक्षा असू देत किंवा स्पर्धा परीक्षा असू देत बुद्धिमत्तेचे प्रश्न हे आमकास विचारले जातात। आज आपण बुद्धिमत्तेचे एक उदाहरण ट्रिक्सद्वारे कसं सोडवायचं ते आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, तीन सर्कल दिलेले आहेत आणि तीन सर्कलमध्ये पहिल्या सर्कलमध्ये 15, दुसऱ्या सर्कलमध्ये 30 आणि तिसऱ्या सर्कलमध्ये प्रश्नचिन्ह विचारलेलं आहे। आणि या ठिकाणी या उत्तराचे पर्याय इथे दिलेले आहेत। बघा, पहिला पर्याय जो आहे तो 45, दुसरा पर्याय जो आहे तो 14, तिसरा पर्याय जो आहे तो 60 आणि चौथा पर्याय जो आहे तो 54। तर या ठिकाणी जेव्हा आपण या पहिल्या डायग्रामला व्यवस्थित पाहतो त्यावेळेस आपण असा प्रयत्न करतो की 3 + 2 म्हणजे 5, 5 + 1 म्हणजे 6 आणि 6 + 1 म्हणजे 7। तर या ठिकाणी बेरीज केली तर 7 येते, बरोबर। आता या ठिकाणी गुणाकार केला, समजा 3 × 2 × 1 × 1, तर किती येते? 3 × 2 = 6, 6 × 2 = 6, 6 × 6 = 6, 6 × 6 = 6। तर 6 येते, म्हणजे गुणाकार पण होत नाही। ही संख्या 15 आहे त्यामुळे 15 येईल असं बघूया। आता या ठिकाणी हे गणित सोडवत असताना ट्रिक कुठली वापरायची आहे? तर या ठिकाणी बघा, पहिल्यांदा आपण काय करूया, हा जो 3 आहे त्याचा वर्ग घेऊया, त्याच्यानंतर हा ही जी संख्या 2 आहे त्याचा वर्ग घेऊया, त्यानंतर 1 वर्ग घेऊया आणि 1 वर्ग घेऊया। या ठिकाणी 3 × 3 = 9 × 4, त्यानंतर 1 वर्ग 1 आणि 1 वर्ग 1, अशा पद्धतीच्या या संख्या, ह्या सगळ्याची बेरीज केली, 9 × 4 = 13, 14 × 15, टोटल 15 येणार आहे उत्तर आणि ही जी संख्या आहे ती 15 आहे। आता दुसऱ्या सर्कलचा विचार केल्यानंतर सेम ट्रिक आपण वापरूया। 1 वर्ग 1 येणार आहे, 3 वर्ग म्हणजेच काय, 3 × 3 = 9 येणार आहे, त्यानंतर 4 वर्ग 4 × 16 येणार आहे, त्यानंतर 2 वर्ग = 4 येणार आहे। या सर्वांची बेरीज किती येणार आहे? बघा, 9 × 1 = 10, 10 × 16 = 26, 26 × 4 = 30, तर याची बेरीज 30 येते आणि हे 30 उत्तर इथं आलेलं आहे। या पद्धतीनेच आपलं तिसऱ्या सर्कलचं पण आपल्याला सोडवायचं आहे। तर तिसऱ्या सर्कलमध्ये 4 संख्या कुठले दिलेले आहेत? 2, 4, 3 आणि 5। तर या ठिकाणी 2 वर्ग पहिल्यांदा आपण घ्यायचा आहे। 2 वर्ग काय होतो? 4, त्यानंतर 4 वर्ग काय होतो? 4 वर्ग = 16, त्यानंतर 3 वर्ग = 9, त्यानंतर 5 वर्ग = 25, बरोबर। या सर्वांची बेरीज केली, 6 × 10 = 10, 10 × 9 = 19, 19 × 5 = 24, हातचे घेतले 2, तर 2 × 2 = 4, 4 × 2 = 4 = 5, तर 54। तर मित्रांनो, या ऑप्शनमध्ये आपल्याला बघायचे 45, 14, 60 आणि 54, तर डी पर्याय 54 आहे आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या ऐवजी उत्तर काय येणार आहे? तुमचं 54 येणार आहे। अशा वेगवेगळ्या ट्रिक सोडून ही ट्रिक इथं वापरून आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं। धन्यवाद।